नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन ऑफिसर या प्री लर्निंग एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण RRB NTPC या परीक्षेमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर या घटकावरती विचारलेले प्रश्न आणि त्याची उत्तरे पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. 28 डिसेंबर 2020 रोजी RRB NTPC एक्झामच्या 2 शिफ्ट झाल्या होत्या. त्या दोन्ही शिफ्टमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर यावरती जे काही प्रश्न विचारले आहेत त्याची उत्तरे आपण पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, प्लासीची लढाई कधी झाली? तर प्लासीची लढाई ही 1757 झाली, तसंच बक्सारची लढाई ही 1764 झाली. दुसरा प्रश्न आहे, दुसरे पानिपत युद्ध कधी झाले? तर दुसरे पानिपत युद्ध हे 1556 झाले, तर पहिले हे पानिपत युद्ध हे 1526 झाले. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, शबरीमाला मंदिर कोणत्या राज्यात आहे? तर शबरीमाला मंदिर हे केरळ या राज्यात आहे. चौथा प्रश्न आहे, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसचे हेडक्वार्टर कोठे आहे? तर इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसचे हेडक्वार्टर आहे द हेग, नेदरलँड. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, कोणते राज्य सेवन सिस्टरशी संबंधित नाही? तर सिक्कीम हे राज्य सेवन सिस्टरशी संबंधित नाही. नॉर्थ ईस्ट जे काही राज्य आहेत त्यामध्ये सेवन सिस्टरमध्ये कोणते कोणते राज्य येतात बघा. पहिला ते अरुणाचल प्रदेश, दुसरा आहे आसाम, तिसरं मेघालय, चौथं मणिपूर, पाचवा मिझोराम, सहावा नागालँड आणि सातवा आहे त्रिपुरा. मग हे सेवन सिस्टर्स लक्षात ठेवण्याची एक ट्रिक आहे, ATM आना मम्मी. ATM त्यामध्ये ए आहे अरुणाचल प्रदेश, टी आहे त्रिपुरा, एम आहे मेघालय, आनामध्ये आहे आ म्हणजे आसाम, ना म्हणजे नागालँड आणि मम्मीमध्ये म म्हणजे मणिपूर आणि मी म्हणजे मिझोराम. ATM आना मम्मी हे सेवन सिस्टर जे काही राज्य आहेत ते इथं आपण लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर सहावा प्रश्न आहे, भारतात रामसर क्षेत्र किती आहेत? तर याचं उत्तर आहे 42. त्यानंतर इलेक्ट्रिक करंटचे एकक कोणते, SI एकक, SI युनिट आपण म्हणतो, तर इलेक्ट्रिक करंटचे SI युनिट आहे एम्पियर. तसंच दुसरे काही क्वेश्चन ह्यावरती विचारू शकतात, जसं की रेझिस्टन्स जे काय एकक आहे ते आहे ओहम, त्यानंतर ल्युमिनस इंटेन्सिटीचं जे काय एकक आहे ते कॅन्डेला, पोटेन्शियल डिफरन्सचं एकक आहे होल्ट आणि पॉवरचं एकक आहे वॅट. त्यानंतर अंदमान व निकोबारमधील सर्वात उंच शिखर कोणते, तर त्याचं उत्तर आहे सॅडल. पुढचा प्रश्न आहे, गोबी वाळवंट हे कोठे आहे? तर गोबी वाळवंट हे चीनमध्ये आहे, मंगोलिया आणि चीन या सीमारेषेवर, आणि हे गोबी वाळवंट सर्वात जास्त थंड असं वाळवंट आहे. त्यानंतर अजून कोणते कोणते वाळवंट आहेत बघा, अटाकामा कुठं आहे? दक्षिण अमेरिका, चिलीमध्ये. सहारा कुठं आहे? आफ्रिका. तर सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. त्यानंतर कलहरी हे आफ्रिकामध्ये आहे, थर वाळवंट आशियामध्ये आहे, भारत आणि पाकिस्तान या सीमेवर. त्यानंतर ग्रेट विक्टोरिया हे ऑस्ट्रेलिया यामध्ये हे वाळवंट आहे. एक गोष्ट यामध्ये अजून लक्षात ठेवायची, ते म्हणजे युरोपमध्ये एकही वाळवंट नाही. पुढचा प्रश्न आहे, जगातील पहिली कोरोना लस कोणती? तर रशियानेही बनवली आहे, त्याचं नाव आहे Sputnik 5. पुढचा प्रश्न आहे, तिसरे खेलो इंडिया युथ गेम्स कुठे झाले? तर याचं उत्तर आहे गुवाहाटी. मग ह्यामध्ये कोणतेही क्वेश्चन विचारू शकतील बघा. खेलो इंडिया युथ गेम्स त्याचं पहिले एडिशन 2018 झाले, ते कुठे झाले? तर दिल्लीमध्ये. या गेम्समध्ये कोणी टॉप केलं होतं? तर हरियाणाने. ठीक आहे, सेकंड एडिशन 2019 झालं, हे पुणे इथं झालं, यामध्ये महाराष्ट्राने टॉप केलेलं आहे. तिसरी एडिशन 2020 झाली, गुवाहाटीमध्ये झाले, त्यामध्ये पण महाराष्ट्राने टॉप केले. आणि चौथी एडिशन 2021 हे प्रस्तावित आहे, तर कुठे होणार? तर हरियाणामध्ये. पुढचा प्रश्न आहे, वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या 2 स्टेशनला जोडते? याचं उत्तर आहे नवी दिल्ली वाराणसी. पुढचा प्रश्न आहे, भारताचे सर्वात तरुण राष्ट्रपती कोण? तर याचं उत्तर आहे नीलम संजीव रेड्डी. भारतातील सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेलं राज्य कोणतं आहे? तर ते आहे गुजरात, आणि सर्वात कमी असणारा दमन व दीव. पुढचा प्रश्न आहे,
ब्रेन ऑफ कॉम्प्युटर कशाला म्हणतात, तर त्याला आपण म्हणतो CPUला आपण ब्रेन ऑफ कॉम्प्युटर म्हणतो. त्यानंतर बिहारचे राज्यपाल कोण आहेत, याचं उत्तर आहे फागू चौहान. पुढचा प्रश्न आहे URLचा फुलफॉर्म काय, तर URLचा फुलफॉर्म आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना कोणत्या पुरस्कारासाठी नामांकित केले आहे, तर याचं उत्तर आहे नोबेल शांती पुरस्कार. इस्रायल आणि UAEमध्ये जे काही शांती समिट घडून आणला त्या संदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांना या पुरस्कारासाठी नामांकित केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष विजेता कोण, तर याचं उत्तर आहे नोवाक जोकोविच. हा सर्बियाचा खेळाडू आहे. तर 2020 फ्रेंच ओपन राफेल नदालनी जिंकलेले आहे. अमेरिकन ओपन त्याला आपण US ओपन म्हणतो, हे डोमिनिक थेम यांनी जिंकलेले आहे. राफेल नदाल हा स्पेनचा खेळाडू आहे आणि डोमिनिक थेम हा ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली, तर याचं उत्तर आहे 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक झाली. त्यानंतर वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे 2020 थीम काय आहे, तर वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे हे 5 जून रोजी सेलिब्रेट करतात आणि त्याची थीम होती 2020 टाईम फॉर नेचर. पुढचा प्रश्न आहे वर्ल्ड रेडिओ डे कोणता, आपण हे कधी सेलिब्रेट करतो, तर 13 फेब्रुवारी रोजी आपण वर्ल्ड रेडिओ डे सेलिब्रेट करतो. पुढचा प्रश्न आहे पहिला राजीव गांधी सद्भावना पुरस्कार कोणाला मिळाला, तर याचं उत्तर आहे मदर तेरेसा. एंटोमोलॉजी कशाशी संबंधित आहे, तर एंटोमोलॉजी हे इन्सेक्टशी संबंधित आहे, म्हणजे कीटक. कीटकांवरील जे काही स्टडी आपण करतो त्याला आपण एंटोमोलॉजी असं म्हणतो. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे राज्यपाल कोण, तर याचं उत्तर आहे भगतसिंग कोश्यारी. गोलघुमट कोठे स्थित आहे, तर गोलघुमट हे कर्नाटकमध्ये स्थित आहे. त्यानंतर बिमस्टेकमध्ये मेंबर कंट्री किती आहेत, तर बिमस्टेकमध्ये टोटल 7 कंट्रीज आहेत, त्यामध्ये बांगलादेश भूतान इंडिया नेपाळ श्रीलंका म्यानमार आणि थायलंड. पुढचा प्रश्न आहे जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाला, तर जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919 रोजी झाला. तेहरी धरण कोठे आहे, तर तेहरी धरण हे उत्तराखंडमध्ये आहे. बंगालच्या फाळणीवेळेस गव्हर्नर जनरल कोण होते, तर बंगालच्या फाळणीवेळेस गव्हर्नर जनरल लॉर्ड कर्झन होते. 2020 सर्वोत्कृष्ट फिल्मफेअर अवॉर्ड कोणाला भेटला, तर गली बॉय या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फिल्मफेअर अवॉर्ड भेटला. जगातील सर्वात मोठे बेट कोणते, तर ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. पुढचा प्रश्न आहे NDA कोठे आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, तर पुणे खडकवासला इथे नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे. बुद्धाची सर्वात मोठी मूर्ती कोठे आहे, तर चीनमध्ये बुद्धाची सर्वात मोठी मूर्ती आहे. भारतातील सर्वात मोठा सोलार प्लांट कोठे आहे, कामोथी सोलार पॉवर प्रोजेक्ट तमिळनाडूमध्ये भारतातील सर्वात मोठा सोलार पॉवर प्लांट स्थित आहे. GNPचा फुलफॉर्म काय, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट हे GNPचा फुलफॉर्म आहे. तसंच GDPचा फुलफॉर्म काय, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. पुढचा प्रश्न आहे अटल बिहारी वाजपेयी यांची मूर्ती कोठे आहे, तर भोपाळमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांची मूर्ती आहे. तसंच 25 डिसेंबर हा अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस आहे, तो आपण गुड गव्हर्नन्स डे म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न आहे नोकियाचे CEO कोण आहेत, तर त्यांचं नाव आहे पेक्का लँडमार्क. त्यानंतर राजस्थानचे राज्यपाल कोण आहेत, तर त्यांचं नाव आहे कलराज मिश्रा. UNDP चे हेडक्वार्टर कुठं आहे, तर न्यूयॉर्कमध्ये आहे. पहिले अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला, त्यांचं नाव आहे रंगनार फ्रिज. त्यानंतर कुडलकुंडलम न्यूक्लिअर पॉवर प्लांट कुठे आहे, तर कुडलकुंडलम न्यूक्लिअर पॉवर प्लांट तमिळनाडूमध्ये आहे आणि हे आपल्या भारतातील सर्वात मोठं न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे. तसंच रावतबाटा हे कुठे आहे बघा, राजस्थान चित्तोडगडला. आणि रावतबाटा न्यूक्लिअर पॉवर प्लांटला कोणी असिस्ट केले, तर कॅनडा या कंट्रीने असिस्ट केले. त्यानंतर नरोरा न्यूक्लिअर पॉवर प्लांट उत्तर प्रदेश बुलंदशहरमध्ये आहे, कल्पकम तमिळनाडू. आणि कल्पकमला जे काही न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे त्याला असिस्ट कोणी केलं, तर रशियाने केलेलं आहे. तारापूर हे महाराष्ट्रामध्ये आहे, कैगा कर्नाटक, काकरापारा गुजरात. पुढचा प्रश्न आहे सहजीवन संबंध कशामध्ये आढळते, तर लायकेनमध्ये सहजीवन संबंध आढळते. तसंच लायकेनचा अजून एक यूज काय आहे, तर इंडिकेटर ऑफ पोल्युशन. पुढचा प्रश्न आहे PNB चे हेडक्वार्टर कुठे आहे, PNB म्हणजे पंजाब नॅशनल बँक, याचे हेडक्वार्टर आहे दिल्ली.
पुढचा प्रश्न आहे, डीएनएचे डबल हेलिक्स स्ट्रक्चर कोणी शोधले? तर याचं उत्तर आहे वॅटसन अँड क्रिक. सेरिकल्चर कशाशी संबंधित आहे? तर रेशीम शेतीशी सेरिकल्चर संबंधित आहे. हेबर पद्धतीत कशाचा उत्प्रेरक म्हणून वापर होतो? तर हेबर पद्धतीमध्ये एफ ई आणि यम म्हणजे आयर्न आणि मॉलिब्डेनम यांचा उत्प्रेरक म्हणून उपयोग होतो. क्लोरोफॉर्मचा वापर कशासाठी करतात? तर भूल देण्यासाठी क्लोरोफॉर्मचा वापर करतात, त्याला आपण म्हणतो ॲनेस्थेशिया. त्यानंतर व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने होणारा रोग कोणता? तर त्याला आपण रिकेट्स म्हणतो. व्हिटॅमिन डी म्हणजे कॅल्सिफेरॉल. तसंच दुसरे जे काही व्हिटॅमिन्स आहेत त्याच्या डिफिशियन्सीमुळे कमतरतेमुळे कोणते कोणते रोग होतात? बघा, व्हिटॅमिन एमुळं ब्लाइंडनेस होतो, व्हिटॅमिन बी वनमुळं बेरीबेरी, व्हिटॅमिन बी थ्रीमुळं पेलाग्रा, व्हिटॅमिन बी फायमुळं पॅरेस्थेशिया, व्हिटॅमिन बी सिक्समुळं ॲनिमिया, व्हिटॅमिन बी सेवनमुळं डर्मॅटिटिस, व्हिटॅमिन सीमुळं स्कर्वी, व्हिटॅमिन ईमुळं हेमोलायटिक ॲनिमियल आणि व्हिटॅमिन केमुळं ब्लिडिंग डायस्थेसिस. पुढचा प्रश्न आहे, क्लोरीन आवर्त सारणीमध्ये कोणत्या ब्लॉकमध्ये आहे? तर क्लोरीन हा आवर्त सारणीमध्ये पी ब्लॉकमध्ये आहे. जड पाण्याचे सूत्र कोणते? तर जड पाण्याचे सूत्र आहे D2O. याचा यूज आहे न्यूक्लिअर पॉवर प्लँटमध्ये, न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये मंदक म्हणून त्याचा वापर होतो. पुढचा प्रश्न आहे, बापटाचे प्रमुख कोण? तर बापटाचे प्रमुख आहे कृष्णेत मजुमदार. IPL 2020 कोठे आयोजित केले होते? तर IPL 2020 हे UAE आयोजित केले होते. आणि IPL 2020 त्याचा विनर आहे मुंबई इंडियन्स. टोटल 5 वेळा त्यांनी हे ट्रॉफी जिंकली आहे. तसंच IPLचं हे 13वं एडिशन आपण झालेलं आहे. त्यानंतर BCCI चीफ कोण आहेत? बघा, सौरव गांगुली. BCCI सेक्रेटरी कोण आहेत? जय शहा. आणि लास्ट प्रश्न आहे, स्टडी ऑफ युनिव्हर्स कशाशी संबंधित आहे? तर त्याला आपण म्हणतो ॲस्ट्रॉनॉमीशी संबंधित आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि विजन ऑफिसर या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.